नमस्कार, आज आपण टमाटरचा सार करणार आहोत। त्यासाठी मी एक छोटा तुकडा ओलं खोबरं घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 3 टमाटर टाकलेले आहेत, त्यामध्ये छोटासा कांदा, लसूण, दालचिनी छोटा तुकडा, अद्रक, लाल तिखट मिरची, थोडेसे धने, थोडीशी कोथिंबीर आणि संकेश्वरी मिरची पावडर 1 चम्मच टाकलेली आहे। त्याला मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। एका कढईमध्ये तेल गरम झाल्यावर कढीपत्ता आणि थोडासा कांदा फोडणीला घालायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये टमाटरची जी पेस्ट केली आहे ती टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये मी कच्च्या टमाटरची पेस्ट केली आहे। तुम्ही टमाटर 2 मिनिटं उकळून त्याची साल काढून मग त्याची पेस्ट करू शकता, त्यामुळे पण चव छान लागते। 1-2 मिनिटांनी मसाला चांगला भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे आहे। सार आपल्याला जास्त घट्टही नाही पाहिजे आणि पातळही नाही पाहिजे। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, एकदा हलवून घेऊया। 2 मिनटं त्याला चांगली उकळी आली की आपल्या टमाटरचा सार तयार झालेला असेल। यामध्ये तुम्ही कोकमी घालू शकता, पण टमाटरमुळे टमाट्याचा सार आंबट होतो त्याच्यामुळे मी कोकम घालत नाही। आपल्या टमाटरच्या सारला चांगली उकळी आलेली आहे। तुम्हाला ही माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्रायबेशन फ्रीमध्ये आहे, त्यामुळे प्लीज 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 सबस्क्राईब करा। धन्यवाद।